तर सामना सुरू होतोय, गेम ऑन. सामना चार षटकांत असेल. स्ट्राइक एंडला फलंदाज राहुल पाटील आणि नॉन स्ट्राइक एंडला फलंदाज प्रवीण पाटील आणि गोलंदाज जीवन चौधरी पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन. सामना चार षटकांचा. पहिला चेंडू चांगला फटका, पॉवर प्लेचा योग्य वापर. चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये, वन बाउन्स. बघूया पंचांचा इशारा काय येतोय. चौकार. तर राहुल पाटीलच्या बॅटमधनं पहिलाच चौकार येतोय. एक चांगली सुरुवात जीटीसीच्या माध्यमातून स्पर्धा कव्हर केली होती. गौरव सावंत सुद्धा आमच्यासोबत आहेत. त्यानंतर जल्पेश भोईर, आशिष भोईर, शैलेश भोईर, ऋषी दामणे आणि अमित मलबारी. अमित मलबारी सुद्धा आमच्यासोबत आहेत. ह्यावेळेस मात्र क्रॉस द लाईन खेळायचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाही आहे. डॉट चेंडूची समाप्ती होते. डॉट चेंडूची समाप्ती होते. जीवन चौधरी एक अष्टपैलू खेळाडू आहे. पहिला चेंडू होते जीवनला चौकात ठोकलं होतं राहुलने, कारण सामना चार षटकांचा. राहुल पाटीलला माहिती आहे इथून मोठे फटक्यांची गरज आहे. मात्र जीवन चौधरी एक चांगला गोलंदाज आहे. आणि दुसऱ्या चेंडूवरती लगेच त्यांनी कमबॅक केले, कारण चंदूशेठ ठोंबरे स्मृती चषकमध्ये मॅन ऑफ द सिरीजची बाईक आपल्या घरी घेऊन गेले होते जीवन चौधरी. आणि आपल्या करिअरमधली पहिली बाईक जीवनने पटकावली होती. वीस मात्र चांगला चेंडू, हलकसा अपील केलं होतं मनोजने. होय, मनोज पवार स्वतः संघ नायकेत, एस्टेक्सच्या भूमिकेत. ज्या प्रकारे सातत्याने रोशन आपण बघितलं, भारतीय संघाचे संघनायक महेंद्रसिंग धोनी सातत्याने एस्ट्यांच्या मागे, ज्याने अप्रतिम कामगिरी दाखवली भारतीय संघासाठी, त्याचप्रकारे आपण बघतोय मनोज पवारला एस्टेक्सच्या भूमिकेत. मनोज एक अष्टपैलू खेळाडू या संघाचा, मनोज पवार. जीवन चौधरीला पहिल्याच चेंडूवरती चौकार लागल्यानंतर दोन चेंडू सलग डॉट फेकलेत. जीवन राईट मोर द विकेट. वीस मात्र बॅकआउट केले, जागा बनण्याचा प्रयत्न होता. एज लागते एष्टेक्षक. मनोज कोणती चूक करत नाही. फलंदाज बाद, राहुल पाटीलची खेळी संपुष्टात. पहिला झटका जय मल्हार भोपर संघाला. बघा पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ज्या खेळाडूने रोशन आपण बघतोय पटकावलं होतं राहुलने, मात्र त्या खेळाडूला ज्या खेळाडूने उत्तरशिव संघाच्या जीवनने पहिल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार, त्या खेळाडूने मात्र राहुलला बाद केलंय. म्हणजे ज्या खेळाडूने चांगली कामगिरी केली होती त्याच खेळाडूला चार या धावसंख्ये. बघा पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर तीन चेंडू डॉट फेकलेत. गोलंदाज जीवन चौधरीची हीच ओळख आहे, एक अष्टपैलू खेळाडू. काही दिवसांपूर्वी मी आरसीसी पेट नाईट स्पर्धा बघितली, त्या स्पर्धेसुद्धा कमी धावा उभारल्या होत्या उत्तरशिव संघाने. मात्र जी गोलंदाजी केली होती मनोजने आणि सामन्यामध्ये कमबॅक केलं होतं, मात्र शेवटच्या क्षणी तीन चेंडूमध्ये आठ धावांची गरज सामना गमावला. मात्र फाईट चांगली दिली होती कमी धावांमध्ये. यावेळेस मात्र मिनाजचा आल्या आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा कोणत्याही प्रकारचा संबंध, ज्या प्रकारे वेगाने चेंडू फेकतात जीवन चौधरी, फलंदाला मोठे फटके खेळण्याची संधी मिळत नाही आहे. आणि डॉट चेंडूची समाप्ती होते. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर कशा प्रकारे कमबॅक करायचं हे दाखवून दिलं जीवन चौधरीने. सलग चार चेंडू डॉट फेकलेत. एक गडी सुद्धा त्यामध्ये बाद झाला. चांगली गोलंदाजी आपल्या बघा. पुन्हा एकदा गोलंदाज जीवन चौधरी राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा डॉट चेंडू. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर पाच चेंडू सलग डॉट फेकलेत आणि एक गडी सुद्धा बाद केल्या जीवनने. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. फक्त चार धावा आपण बघतोय रोशन धावपलकावरती. पहिल्याच चेंडूवरती राहुल पाटीलच्या बॅटमधनं चौका आला, त्यानंतर पाच चेंडू डॉट फेकले आणि राहुललाही बाद केलं फलंदाज जीवन चौधरीने. तर टीम मिटिंग घेऊ नका बघा. 20 मिनिटाचा उदय असेल रामदास इलेव्हन उत्तरशिव संघ, याची नोंद घ्या. आणि 20 मिनिटात आपल्याला चार षटक फेकायचे. तर ज्या प्रकारे आम्ही संपर्क साधला होता मनोज पवारशी, मनोजने सांगितलं अप्रतिम आयोजन आहे. आणि मागच्या वर्षी नक्कीच मनोजने सांगितलं 24 संघ या स्पर्धेत खेळ होते, मात्र यावर्षी 32 संघ या स्पर्धेत खेळ. आणि 32 संघ आपण विचार केला तर आपल्याच विभागातील आपण 32 संघ बघतोय या स्पर्धेमध्ये. जयगावदेवी क्रिकेट संघ सोनारा पाडा यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण बघतोय. माजी ग्रामपंचायत सदस्य समीर पाटील, दत्त ठाकूर, विकास पाटील, हर्षल पाटील, जॉनी पाटील, सूरज पाटील, गौरव पाटील, सुमित पाटील व त्यांचे सर्व सहकारी यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण बघतोय. आणि चांगलं आयोजन आपल्या बघा. मी तो आज या स्पर्धेचा पहिला दिवस आणि 5 दिवस ही स्पर्धा आपण एन्जॉय करू शकाल. तर दुसरं षटक घेऊन ते गोलंदाज मनोज पवार.
वीस मात्र कार्पेटच्या माध्यमातून चेंडू घेऊन करतोय, चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग ऑफ रिजन मध्ये, एकदा पूर्ण होतोय दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव घातक ठरू शकते, मात्र दुसरी धाव वेगाने पूर्ण केली जाते. मिनातने कॉल दिला होता प्रवीण पाटीलला आणि दोन धावा इथे वेगाने पूर्ण होत आहेत आणि भोपाळ संघाची धावसंख्या देती एक गडी बाद सहा धावा धापलकावरती. एक गडी बाद सहाशी धावसंख्या, दुसरं षटक मार्गस्थ असताना चार षटकांचा सामना. यावेळेस मात्र रिव्हर्सचा वापर केला होता, चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात येत नाही. पंच निरंजन सावंत यांचा विचार येतो लेग बाईज, एकडे धावसंख्या वाढेल धापलकर धावा लागतात त्या. सात धावा ज्या संघाने पहिल्या सामन्यामध्ये 82 धावा कुठल्या होत्या त्या संघाला मात्र आता एक एक धावेसाठी रोशन संघर्ष करावा लागतोय. हे क्रिकेट आहे, क्रिकेट असा खेळ आहे, कधी काय होऊ शकतो. पुन्हा एकदा गोलंदाज मनोज. यावेळेस मात्र यष्टीरक्षक बीट झाले होते, एक धाव पूर्ण होते आणि पंचांचा इशारा येतोय वाईट. लेगस्टंपच्या बाहेर चेंडू होता, 1+1 दोन धाव मिळत आहेत, दोनने धावसंख्या वाढेल धापलकर धावा लागतात त्या. 9 चार षटकांचा सामना रोशन, 45 ते 50 धावा तरी जय मल्हार भोपर संघाला कुटावे लागतील. कारण की उत्तरशिव संघ सुद्धा रामदास 11 एक चांगला संघ आहे, ज्याने पहिल्या सामन्यात अवघ्या 25 धावांवरती रोखलं होतं तातिवली सारख्या बलाढ्य संघाला. गोलंदाज मनोज राईट मोर द विकेट मानपाड्यांकडनं. ह्यावेळेस मात्र खूप टप्प्याचा चेंडू होता, चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाही, हलकंसं अपील केलं होतं, मात्र पंचांवरती कोणत्या प्रकारचा दबाव येत नाही, डॉट चेंडूची समाप्ती होते. चांगली गोलंदाजी आपल्या बघा मिळते रामदास 11 उत्तरशिव या संघाकडनं, कारण दोन्ही सामन्यात रोशन उत्तरशिव संघाने नाणेफेकी जिंकली आणि प्रथम क्षेत्ररक्षण केलंय आणि फलंदाजी समोरच्या संघाला त्यांनी आमंत्रित केलं. यावेळेस मात्र एष्ट्या उद्ध्वस्त फलंदाज बाद दुसरा झटका मैदानामध्ये जय मल्हार भोपर संघाला. प्रवीण पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. नऊ या धावसंख्येवरती अजून एक गडी बाजूतोय. लोणावले घाटातून आयलो पायी पायी, लोणावले घाटातून आयलो पायी पायी, तुझी पाहाया गोनवलाई, तुझी पाहाया गोनवलाई, तुझ्या भेटीची झाली घाई. धन्यवाद विजय मास्टर. नवीन फलंदाज सागर पाटील येतोय, ज्या सागर पाटीलने पहिल्या सामन्यात चांगली फलंदाजी केली होती. दोन गडी बाद 9 अशी धावसंख्या. भोपर संघाला पहिल्या चेंडूवरती रोशन चौकार आला होता, मात्र त्यानंतर एक एक धावेसाठी इथे संघर्ष करावा लागतोय. त्याचं कारण चांगली गोलंदाजी रामदास 11 उत्तरशिव संघाकडनं. दोन गडी बाद 9 अशी धावसंख्या, दुसरं षटक मार्गस्थ असताना. चार षटकं टाकण्यासाठी 20 मिनिटाचा अवधी असेल. यावेळेस मात्र वेगवान चेंडू, यष्टीरक्षक बीट झाले होते, मात्र फलंदाज सुरक्षित क्रीज मध्ये पोहोचतोय. एक धाव झाली असती रोशन, आपण विचार केला तर एक धाव झाली असती, मात्र सागरने कोणत्या प्रकारचा प्रयत्न केला नाही, डॉट चेंडूची समाप्ती होते. टेनिस क्रिकेटचा विनोद आपण रोशन विचार केला तर एक एक धाव खूप महत्वाची असते, कधी कधी एक एक धावेने सामना गमावा सुद्धा लागतो. गोलंदाज मनोज मात्र खूप टप्प्याचा चेंडू होता, चेंडू खेळून काढतोय, क्षेत्ररक्षक येतोय. एकच धाव मिळते, एकने धावसंख्या वाढते, धापलकर धावा लागतात त्या. दुहेरी अंकामध्ये 1-0 दहा धावा धापलकरवरती. दोन गडी बाद दोन षटकाचा खेळ संपलाय, धापलकर धावा लागल्या त्या 10, या षटकात धावा आल्या त्या फक्त 6. पहिल्या षटकात 4 धावा आल्या त्या आणि दुसऱ्या षटकात धावा आल्या त्या 6, म्हणजे दोन षटकांचा आपण विचार केला तर 5.00 सरासरीने धावा कुठल्या आहेत. त्यानंतर सामना असेल दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना, जय गावदेवी दांदिवली वर्सेस सोनारपाडा. टॉस साठी यायचंय दोन्ही संघाच्या संघटनेकांनी. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना धन्यवाद डीजे मास्टर. गोलंदाजी मुख्य अस्त्र या रामदास 11 उत्तरशिव संघाचा. आणि तिसरं षटक घेऊन येते गोलंदाज सचिन पावशे. कोण विसरे सचिन पावशेला, खार्डी चषक मध्ये उत्कृष्ट गोलंदाज म्हणून त्याची निवड झाली. खूप कमी वयात चांगली कामगिरी करणारा गोलंदाज सचिन पावशे, त्याने खूप कमी वयात उत्तरशिव संघासाठी चांगली कामगिरी दाखवली. तो गोलंदाज सचिन पावशे येतोय गोलंदाजीसाठी. यावेळेस मात्र पहिला चेंडू, चेंडू हवे ते क्षेत्ररक्षक आलेत मिडविकेटचे उमेश. उमेश पाटील चूक करत नाहीये, फलंदाज बाद तिसरा झटका जय मल्हार भोपर संघाला सागर पाटीलच्या स्वरूपात. Oh, my God.
सागर पाटील नाराज होऊन तंबूत परतवेन त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज अविनाश पाटील मैदानाच्या आतमध्ये येतो. एक अष्टपैलू खेळाडू अविनाश पाटील ज्याने सातत्याने भोपर संघासाठी चांगली कामगिरी दाखवली तो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज सचिन पावशे राईट मोर द विकेट. यावेळीस मात्र फलंदाज बाद एष्ट्या उद्ध्वस्त अजून एक झटका जय मल्हार भोपर संघाला 10 या धावसंख्येवरती. मास्टर ज्युनियर सागर मी मगाशी सांगितलं सागर सचिन पावशे एक अप्रतिम गोलंदाज आहे या रामदास इलेव्हन उत्तरशिव संघाचा आणि हॅट्रिकचे उंबड आहे बघायचं या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक पूर्ण करतोय का गोलंदाज सचिन पावशे. मगाशी सांगितलं खर्डी चषकमध्ये उत्कृष्ट गोलंदाज म्हणून त्याची निवड झाली होती आणि सातत्याने उत्तरशिव संघामध्ये जेव्हा जेव्हा खेळ आहे सचिन पावशेने चांगली कामगिरी दाखवली आहे रामदास इलेव्हन उत्तरशिव संघाकडनं. 10 धावा दापल करती लागल्या आहेत. गोलंदाजी हे मुख्य अस्त्र आहे या रामदास इलेव्हन उत्तरशिव संघाचं. पहिल्या सामन्यात त्यांनी दाखवून दिलं दातुलीसारख्या बलाढ्य संघाला त्यांनी 25 धावांवरती रोखलं होतं आणि या सामन्याचा जर विचार केला आपण तर हॅट्रिकच्या उंबाडवर आहे गोलंदाज सचिन पावशे राईट ओव्हर द विकेट. यावेळीस मात्र मोठा फटका लॉंग ऑनच्या डोक्यावरनं आल्या आल्या षटकाराने आपलं खातं उघडतोय फलंदाज ज्युनियर सागर. बघा हॅट्रिकच्या उमटवर होता मात्र सागर ज्युनियर सागरने कोणत्याही प्रकारचा दबाव स्वीकारला नाही आणि षटका ठोकला आणि षटकाने आपलं खातं उघडलं आणि संघाची धावसंख्या ती बऱ्याच वेळ काळापर्यंत थांबली होती ती पुढे सरकवली 16 या धावसंख्येवरती. तिसरं षटक मार्गस्थ असताना जय मल्हार भोपर संघाची. तर टॉससाठी यायचे जयगाव देवी नांदिवली आणि सोनारपाडा संघाचे संघ नाही टॉससाठी यायचे. यावेळीस मात्र अजून एक चांगला चेंडू मध्ये तेवढा चांगला फटका लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहेत. एकदा पूर्ण होते दुसऱ्या धावेचा प्रयत्न क्षेत्ररक्षक होते मयूर. दोन धाबा दोन धावसंख्या वाढत आपल्याला का धावा लागतात त्या 18 धाबा. सोनापाडा संघाचे संघनायक इथे आलेले आहेत जय गावदेवी. नांदिवली संघाचे संघनायक आपण यायचे टॉससाठी दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना सचिन. यावेळीस मात्र चेंडू हवेत आहे स्वतः गोलंदाज झेल खाली आणि ओव्हर हॅट्रिक पूर्ण करतोय गोलंदाज सचिन पावशे फलंदाज बाद. नवीन फलंदाज जोगिंदर माळी मैदानाच्या आतमध्ये धापलकर धावा आहेत त्या 18. माजी उपसरपंच देवीदास केने साहेबांना विनंती होतो की आपण टॉस करायचे. यावेळीस मात्र अविनाशच्या बॅट मधनं मोठा फटका लॉंग ऑनच्या डोक्यावरनं दणदणीत षटकार. सोनारपाडा संघ आणि नांदिवली संघाची नोंद घ्यायची सामना 4 षटकांचा असेल. दत्ता ठाकूर तो टॉस झालेला आहे. नांदिवली संघ टॉस विने नांदिवली संघ टॉस विने नांदिवली संघ टॉस विने मात्र इथे पहिला सामना आपण बघतो दुसऱ्या फेरीतील पहिला सामना जय मल्हार भोपर वर्सेस उत्तरशिव रामदास इलेव्हन उत्तरशिव.
तर 3 षटकाचा खेळ संपलाय. 24 धावा धापलकती लागल्यात फलंदाज सेकंडला, जोगिंदर माई तर 9 सेकंडला अविनाश पाटील. पता अविनाश पाटील खेळपट्टीवर आहेत अजूनही, ज्याने षटकाने आपलं खातं उघडलंय. तर शेवटचं षटक घेऊन येते गोलंदाज मोरेश पाटील. मोरेश पाटील येत आहेत शेवटचं षटक घेऊन. मोरेश पाटील मानपाडा एंडकडनं वैयक्तिक पहिलं आणि संघाचं 4th आणि शेवटचं षटक घेऊन. यावेळी मात्र अकूट टप्प्याचा चेंडू होता, भिरकावून दिलंय. स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक येत आहेत. सिंगल सचिन पाटील होते क्षेत्ररक्षक. 1 ने धावसंख्या पुढे सरकेल, धापल का धावा लागल्या त्या भोपर संघाच्या. 25 धावा शेवटचं षटक मार्गस्थ असणारा. यानंतर सामना असेल जयगावदेवी नांदिवली वर्सेस सोनारपाडा. जयगावदेवी नांदिवली संघ टॉस विने. क्षेत्रक्षमे थोडासा बदल केला जातोय, तो म्हणजे रामदास इलेव्हन उत्तर शिव या संघाकडनं. तर 25 धावा आतापर्यंत धावपळ केली आहेत. 5 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. गोलंदाज मोरेश पाटील मानपाडा एंडकडनं राईट आर्म ओव्हर द विकेट, स्ट्राईक एंड फलंदाज अविनाश. यावेळीस मात्र अविनाशच्या बॅटमधनं मोठा फटका लॉंग ऑनच्या डोक्यावरनं, बॅक टू बॅक दुसरा षटकार. तिचे मास्टर बॅक टू बॅक 2 षटकार येतात अविनाशकडनं, कारण की तिसऱ्या षटकात दिलं शेवटच्या चेंडूरती रोशन षटकार आला होता आणि या चेंडूरती षटकार जेव्हा स्ट्राईक आली अविनाशकडे, तर बॅक टू बॅक 2 षटकार भोपार संघाची धावसंख्येती 31 शेवटचं षटक मार्गस्थ असताना. यावेळीस मात्र अजून एक चांगला फटका मात्र चेंडू हवेत आहे. इष्टरक्षक कोणती चूक करत नाहीये, मनोज पवार इष्टांच्या मागे फलंदाज बाद अविनाशचे खेळी संपुष्टात. नवीन फलंदाज विकी माळी मैदानाच्या आतमध्ये. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 31 धावा धापलकरती लागल्या आहेत. विकी माळी आणि जोगिंदर माळी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. 31 धावा धापलकरती लागल्या आहेत. एका बाजूला रामदास इलेव्हन उत्तरशी संघ, तर दुसऱ्या बाजूला जय मल्हार भोपर संघ, मागच्या वर्षीचा सोनारपाडा चषकाचा चॅम्पियन संघ एका बाजूला मोरेश. यावेळीस मात्र आल्या चांगला फटका स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं, विकी माईच्या बॅटमधनं येणारा पहिला षटकार. विकी माळी आपलं षटकार आणि खातं उघडतोय. 37 धावा धापल करती. गोलंदाज मोरेश मानपाडा यांकडनं. यावेळीस मात्र चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाहीये. डॉट चेंडूची समाप्ती, धावसंख्या स्थिर, धावसंख्या ती 37. 6 गडी बाद 37 धावा पहिल्या सत्रातील शेवटचा चेंडू, धावसंख्या 37. यावेळी मात्र अकूट टप्प्याचा चेंडू स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक आलाय आणि फलंदाज बाद उमेश पाटील कोणती चूक करत नाहीये आणि 7वा झटका जय मल्हार भोपर संघाला 37 धावसंख्येवरती आणि 38 धावांचं लक्ष येते म्हणजे रामदास इलेव्हन उत्तर शिव या संघासमोर. 7 गडी बाद 37 धावा कुठल्या आहेत आणि 38 धावांचं लक्ष येणाऱ्या 24 चेंडूमध्ये रामदास इलेव्हन उत्तर संघासमोर. प्रथम फलंदाजी करत असताना जय मल्हार भोपर संघाने 37 धावा कुठल्या, 38 धावांचं टार्गेट आहे. यानंतर सामना असेल जय गावदेवी नांदिवली वर्सेस सोनारपाडा. जय गावदेवी नांदिवली संघ टॉस विन झालेला आहे. बघायचा निर्णय काय स्वीकारत आहेत क्षेत्ररक्षण आणि फलंदाजीसाठी पुन्हा एकदा आमंत्रित केले ते सोनारपाडा संघाला. मात्र पहिल्या सामन्याकडे आपण वळतोय. 38 धावांचं लक्ष रामदास इलेव्हन उत्तर शिव संघासमोर. तर सामना जेव्हा सुरू होईल पहिल्या शेवटच्या 4 षटकासाठी आपण जाऊया.
आमचे सहकारी समालोचक भोपरचे सुपुत्र विनोद पाटील यांच्याकडे. धन्यवाद नितीन. उपस्थित तमाम लाडके रसिकांचं पुनश्च या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक सहर्ष स्वागत. तर स्पर्धा आपण पाहतोय, आपल्या सर्वांची आवडती स्पर्धा, लाडकी स्पर्धा. गतवर्षी या स्पर्धेचं पहिलं वर्ष आणि पहिल्या वर्षामध्ये या स्पर्धेने सर्वांच्या मनामध्ये एक अढळ स्थान निर्माण केलं आणि या वर्षी देखील या स्पर्धेची वाट सर्वजण आतुरतेने पाहत होते. आणि आज मात्र क्रिकेटच्या पंचांगातला हा सर्वोत्कृष्ट दिवस, ही सर्वोत्कृष्ट रात्र आपण पाहतोय, कारण आज या स्पर्धेची पहिली रात्र आपण पाहतायत. पाच रात्र चालणारी ही क्रिकेटची भव्य दिव्य अशी स्पर्धा, टेनिस बॉल क्रिकेटचा ग्रामीणचा हा महासंग्राम महाकुंभ मेळा या मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळतोय. तर आजच्या रात्रीतील आपण पाहतोय मैदानावरती ही पाचवी लढत, जय मल्हार भोपर वर्सेस रामदास इलेवन उत्तर शिव या दोन बलाढ्य संघादरम्यान. तर पहिल्या सामन्यात ज्या संघाने, जय मल्हार भोपर संघाने पाच षटकामध्ये 82 धावा नोंदवल्या होत्या, आपली फलंदाजीतली ताकद सिद्ध केली होती पहिल्या सामन्यात. मात्र उत्तर शिव संघाने देखील दातिवली संघाविरुद्ध आपली गोलंदाजी दाखवली, गोलंदाजीतली ताकद या ठिकाणी सिद्ध केली. आणि या सामन्यात आपण पाहतोय सुरुवात खराब झाली होती जय मल्हार भोपर संघाची, मात्र नंतरच्या दोन षटकात या संघाने कुठेतरी कमबॅक करत एक सन्मानजनक स्कोअर, एक मापक लक्ष आता मात्र या उत्तर शिव संघासमोर ठेवण्यात आलेलं आहे. तर 38 धावा करायच्या आहेत, आस्किंग रेट 9.50. तर लक्ष छोटंसं वाटतं आहे, मात्र क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ म्हटला जात आहे, सरड्यासारखा रंग बदलणारा हा खेळ. क्रिकेटमध्ये आपण ज्या गोष्टींचा विचार करतो त्या गोष्टी कधीकधी घडत नाही आणि कधीकधी अशा गोष्टी घडून जातात ज्यांचा आपण स्वप्नात देखील विचार करत नाही. मात्र या मैदानावरती असं काही घडेल का? या मैदानावरती भोपर संघाच्या फलंदाजांनी जे गमावलं आहे त्यांचे गोलंदाज कमावून देतील का? कारण पहिला सामना फलंदाजीच्या बळावर जिंकला आहे आणि आता मात्र गोलंदाजाच्या वरती पूर्णपणे हे दारोमदार हे उत्तरदायित्व असेल. कारण क्रिकेटमध्ये नेहमी आपण बघत असतो, जेव्हा जेव्हा फलंदाज यशस्वी ठरतात तेव्हा तेव्हा गोलंदाजाचा दबाव कमी होतो आणि जेव्हा जेव्हा गोलंदाज अपयशी ठरतात मात्र तेव्हा तेव्हा फलंदाजांना सामना जिंकून द्यावा लागतो. मात्र या मैदानावरती बघूया फलंदाजीतलं अपयश गोलंदाजीमधून धुवलं जातं का? हा चेंडू, व्हॉट अ शॉट, क्लासिकल स्ट्रोक, या ठिकाणी चेंडू लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर चौकार. अतिशय चांगली फलंदाजी आठवते देसाई चषकमध्ये मनोज पवार, काय फलंदाजी गेली होती मनोज पवारने. जीवन चौधरीचा या ठिकाणी फॉर्म थोडासा खराब होता, मात्र मनोज पवारने संघनायक म्हणून जी जबाबदारी सांभाळली, जी स्वीकारली, ती वाखाणण्याजोगी होती. इथे मात्र यावेळेस हवेतून खेळता झेलची शक्यता, व्हॉट अ कॅच, चौकार लगावल्यानंतर आता मात्र कमबॅक करताना क्विक रिफ्ला देत असताना इथे मात्र फलंदाज मनोजला तंबूचा रस्ता दाखवलाय गोलंदाज जोगिंदरने. नवीन फलंदाज मैदानावरती येतो उमेश पाटील तिसऱ्या क्रमांकावरती. चौकारने सुरेख सुरुवात केली होती मनोजने, मात्र त्यानंतर शॉर्ट पॉईंटला झेल देऊन तो बाद झालाय. यावेळेस मात्र कोधून काढला चेंडू, झेलची शक्यता, फलंदाज बाद आणि इथे मात्र अविनाशने हा झेल टिपलाय आणि दुसरा धक्का बॅक टू बॅक या ठिकाणी लागत असताना रामदास इलेवन उत्तर शिव संघाला. डीजे, तर बॅक टू बॅक दोन चेंडूवरती दोन धक्के दिले आहेत. चौकार आला पहिल्या चेंडूवरती,
मात्र त्यानंतर जोगिंदरने स्वतःवरती दबाव येऊ दिला नाही आणि त्यानंतरचे दोन चेंडू सुरेख फेकले अतिशय चांगल्या लाईन आणि लेंथवर. जोगिंदर माळी गेले कित्येक वर्ष या बोपर संघासाठी खेळतोय, त्याच्याकडे प्रतिभा आहे, अफाट गुणवत्ता आहे. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून सातत्याने जोगिंदर माळीने या संघासाठी फार मोठं योगदान दिलेलं आहे. आणि असं म्हणतात, अनुभवाची सावली तीच विद्येची मावली, आणि अनुभवापेक्षा मोठा गुरु नसतो जगामध्ये. आणि तोच अनुभवपणा लावत असताना इथे मात्र दोन धक्के दिल्यात बॅक टू बॅक दोन चेंडूवरती. तर हॅट्रिकच्या उंबरड्यावरती जोगिंदर माळी स्ट्राईकला फलंदाज येतो. यावेळेस मात्र फलंदाज आपण पाहत आहे उमेश पाटील, तर मैदानावरती नवीन फलंदाज सचिन पाटील, एक अनुभवी, एक अतिशय नावाजलेला फलंदाज या संघाचा. रिव्हर्स अटेम्प्ट करतायत यावेळेस मात्र, पंचांचा इशारा येतो वाईडचा, आणि अवांतरने यावेळेस मात्र आपण एक धाव अंकित होती धावफलकावरती, जी धावसंख्या स्थिरावली होती चार, ती आता मात्र पुढे सरकते एकने पाच धावा. तर रिव्हर्स अटेम्प्ट करतायत, रिव्हर्स असा फटका ज्याला दुधारी तलवार, ज्याला आत्मघाती फटका म्हटलं जातंय, चले तो दुश्मन की गर्दन कट जाय वरना खुद की गर्दन कट जाय असा फटका चेंडू हा वेत आहे. वॉट अ कॅच! आणि इथे मात्र पंचांनी निश्चितच या ठिकाणी नकार दिलाय. यावेळेस मात्र बघूया पंचांचं असं म्हणणं आहे की या ठिकाणी हा चेंडू बाउन्स झालाय जमिनीवरती, त्यानंतर तो क्षेत्ररक्षण गेलाय. मात्र बघूया दोन पंच एकत्र येतात, निरंजन सावंत आणि फिरोज खान सर, दोघंही अनुभवी आहेत आणि निश्चितच मोठमोठ्या स्पर्धामध्ये त्यांनी पंचगिरी केलेली आहे. त्यामुळे दोन पंच एकत्र येऊन बघूया कोणता निर्णय देत आहेत. आणि इथे मात्र सर्वांचं लक्ष आता मात्र या निर्णयावरती असेल. तर निश्चितच या ठिकाणी अपील केलं गेलं आहे, नियम क्रमांक 31 नुसार अपील करता येतं झेलचं. मात्र पंचांनी हे अपील फेटाळून लावलेलं आहे. पंचांनी निश्चितच या ठिकाणी सांगितलं की हा चेंडू जमिनीवर आधी लँड झाला, त्यानंतर मात्र हातात गेलाय. तर सुरेख प्रयत्न अपील केलं गेलं आहे, दबाव टाकण्याचा प्रयत्न केला गेलाय. तर धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते आपल्याला यावेळेस 5 ही स्थिरावलेली. तर बघूया ठिकाणी त्या ठिकाणी टी व्ही अंपायरला निश्चितच गौरव सावंत यांच्यावरती हा निर्णय. त्या ठिकाणी निश्चितच टी व्ही अंपायरला इशारा केला गेला नव्हता, मात्र या ठिकाणी निश्चितच गौरव यांचा थोडासा गैरसमज झाला, त्यामुळे गौरव रिप्ले पाहत होते. एक धाव या ठिकाणी मिळेल. राऊंड द विकेट, आ चेंडू यावेळेस मात्र जित की जास्त उंची तितक जास्त अंतर, चेंडू सीमा रेषेच्या बाहेर छूम अंतर. सचिन पाटीलच्या बॅटमधून आलेला एक अनुभवी फटका, अनुभव ठासून ठासून भरला आहे, गुणवत्ता ठासून ठासून भरली आहे. फुल टॉस चेंडू होता, मात्र बॅटच्या संपर्कात आला नाही आणि इथे मात्र डॉट चेंडूने या षटकाची समाप्ती होते. या षटकात आपण पाहिलं एक नाट्यमय षटक पाहायला मिळालं. या षटकात आपण चौकार पाहिला, षटकार पाहिला. या षटकात आपण दोन गडी देखील बाद होताना पाहिले. एकूण डावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 12. गरज आहे प्रति षटकामागे ठीक आहे निश्चितच 9.50 38 धाव हव्यात, 12 धाव आल्यात, म्हणजे अजूनही 26 धावांची गरज असेल विजयासाठी येणाऱ्या 18 चेंडूमध्ये. आणि 18 चेंडूमध्ये 26 धावा करण्यासाठी 8.66 हे आस्किंग रेट राखावं लागेल, कारण आस्किंग रेट कमी झालं आहे त्यामागचं कारण आहे. 9.50 आस्किंग रेट होतं, मात्र या षटकात धाव आल्यात 12. आणि यातून जो संघ निश्चितच पुढे सरकेल तो थेट 30 तारखेला म्हणजे अंतिम दिवशी त्यांचा सामना असेल, तर याची निश्चित नोंद करून घ्यायची आहे. तर 12 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत, दोन गडी बाद होत आहेत मैदानावरती. मनोज मयूर सलामीची जोडी या ठिकाणी बाद झाली आहे. तर उमेश आणि सचिन पाटील एक अनुभवी खेळाडू आपण पाहतोय. सचिन
ज्याने अनेक वेळा संघाला संकटातून बाहेर काढलेले, अनेक वेळा संघाला त्याने मोठमोठे विजय प्रस्थापित करून दिले आणि गेले कित्येक वर्ष तो या संघासाठी खेळतोय. त्याने अनेक ऊन पावसाळे, अनेक सुख दुःख क्रिकेटमधली पाहिलेली आहेत. त्यामुळे ते आपल्या अनुभवाचा फायदा करून देत असताना महेंद्रावती षटकारने त्यांनी स्वतःचं अकाउंट खोललं आणि संघाला संघाची धावसंख्या नेऊन ठेवली ती 12 तर नवीन फलंदाज येतोय यावेळेस उमेश, तर आपण पाहतोय गोलंदाज येतोय विकी माळी. यावेळेस मानपाडेंकडनं सज्ज होतोय. हा चेंडू यावेळेस फुल करतायत हलक्या हाताने, माझा क्षेत्रक्षक त्या ठिकाणी स्क्वेअर लेगला येत आहेत. वेगाने सिंगल कम्प्लीट करतायत. धावसंख्या धावपल करती 13. स्ट्राईकला आता मात्र सचिन पाटील सामना करण्यास सज्ज. पंचांकडनं पुन्हा एकदा गाठ घेत आहेत या इंडने. तर विकी एक वेगवान गोलंदाज या ठिकाणी त्याचा वापर केला गेला. दुसऱ्या षटकामध्ये मागच्या सामन्यात चांगली कामगिरी विकीच्या माध्यमातून झाली होती. मात्र बघूया या सामन्यात विकी कशाप्रकारे परफॉर्म करतोय. ओर द विकेट, हा चेंडू यावेळेस मात्र खूपच बाहेर ऑप्शनच्या. पंचांचा वाईटचा इशारा येतोय. अवांतरने एक धाव या ठिकाणी ॲड होतोय. धावफलकात आपण पाहतोय धावफलकावरती धावसंख्या 14. आमच्यासोबत निरंजन मेहता डाव्या बाजूला स्कोरच्या भूमिकेत, उजव्या बाजूला आमचे भूपेश कराले आहेत. हा चेंडू फुल करताय. सुरेक टायमिंग, क्षेत्ररक्षक डीपमध्ये चूक झाली आणि इथे मात्र चुकीचं रूपांतर 2 होत आहे. आणि आपण पाहतोय आधीच या ठिकाणी अकाउंटमध्ये धावा कमी आहेत, त्यामुळे अशा खर्च केल्या गेल्या अवांताच्या स्वरूपात, मिसफील्डच्या स्वरूपात, तर हे लक्ष सहजतेने उत्तर शिवसंघ गाठू शकतो. तर सुरेख कमबॅक केलं आहे सचिनने, उमेशने धावाला सावरलं आहे आणि इथे मात्र जबाबदारी का असते हे दाखवत असताना मैदानावरती दोन फलंदाज संयमी खेळ करत असताना एकेरी दुहेरी धावेने आपलं लक्ष या ठिकाणी निश्चितच चेस करत असताना हा चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ होता. झेलची शक्यता त्या ठिकाणी. हा झेल टिपलाय अतिशय चांगला झेल. स्वप्नील टिपताय, स्वप्नील पाटील. आणि हा लागणारा तिसरा धक्का रामदास इलेव्हन उत्तर शिवसंघाला. मुंबई आपली आहे आपली आणि इकडे आवाजही आपलाच हवा. तर 4 चेंडूत 8 धावांचं योगदान देऊन या ठिकाणी फलंदाज बाद होत आहे. तर मैदानावरती येतोय जीवन चौधरी. तर जीवन चौधरी या संघाचा एक निश्चितच प्रमुख खेळाडू, याच्याकडे देखील भरपूर अनुभव आहे. गेले कित्येक वर्ष या संघासाठी तो खेळतोय आणि याच्याच नावाने हा संघ नेहमी ओळखला जातो. मात्र सध्याच्या घडीला मनोजचा परफॉर्मन्स चांगला आहे, मात्र या सामन्यात तो लवकर बाद झाला. आता मात्र जीवनवर ही जबाबदारी आली आहे, उत्तरदायित्व जीवनच्या खांद्यावरती. शॉर्ट ऑफ लेन, चेंडू गॅपमध्ये खेळतायत. वॉट अ शॉट, चेंडू सीमा रेषेच्या बाहेर, चौकार. उमेशच्या बॅटमधून आलेला स्क्वेअर कट आपण पाहतोय गॅपमधून खेळून काढलाय. 2 क्षेत्ररक्षक पाहता, 1 बॅकवर्ड पॉईंट आणि 1 पॉईंटला क्षेत्ररक्षक आहे. हा चेंडू रिव्हर्स अटेम्प्ट केला होता, इथे मात्र दिशेपासून भरकडले. व्हाईटचा इशारा. वारंवार ऑफस्टंपवर लाईन या ठिकाणी ठेवण्याचा प्रयत्न करतात, मात्र ऑफस्टंपच्या खूपच जास्त बाहेर हा चेंडू फेकला आणि इथे मात्र अवांताच्या स्वरूपात एक धाव ॲड होते. धावसंख्या धावफलकावरती 21. गरज आहे 38 धावांची, म्हणजे अजूनही आपण पाहिलं तर 17 धावा विजयासाठी हव्यात. षटक्रमांक 2 मार्गस्थ. स्ट्राईकला उमेश. हा चेंडू लेट कट करताय. चेंडू तर शॉर्ट बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने. सिंगल वेगाने कम्प्लीट केले जीवनने. एक धाव इथे येते. धावसंख्या धावफलकावरती 22. 16 धावांची गरज आहे. षटक्रमांक 2 सुरू आहे. एकूण चेंडू झाले त्या षटकात आपण पाहिलं तर आतापर्यंत 5 चेंडू आत्तापर्यंत या ठिकाणी फेकले गेले आहेत. तर जीवन पंचांकडनं गाठ घेत असताना सामना करण्यास सज्ज होतोय. यावेळेस विकी. धावसंख्या 22. हा चेंडू फुल करतायत डीपमध्ये मिडविकेटला. क्षेत्ररक्षक हा झेल टिपतायत.
आणि इथे मात्र हा लागणारा चौथा धक्का मैदानावरती आपण पाहतो. ऋषिकेशने हा झेल टिपलाय आणि जीवन चौधरी गोल्डन डकवर बाद होतोय. क्या बात आहे डीजे. नक्कीच उत्तर शिवचे समर्थक म्हणत असतील देवा हे काय झालं. जीवन चौधरी बाद झाला कारण अजूनही मैदानावरती बघा 12 चेंडू 16 धावांची गरज आहे आणि आता कुठेतरी बोपर संघाला विजयाची चाहूल लागलेली आहे. मात्र जीवन चौधरी बाद झाल्यानंतर ह्या मैदानावरती असा कोणता फलंदाज ही जबाबदारी स्वीकारेल आणि आपल्या संघाला इथे विजय प्राप्त करून देईल. मात्र 12 चेंडूमध्ये 16 धावांची गरज आहे. आस्किंग रेट 8.00. मात्र या तिसऱ्या षटकामध्ये या गोलंदाजाला अतिशय चांगली गोलंदाजी करावी लागेल. इकॉनॉमिकल गोलंदाजी करत असताना त्याला विकेट टेकिंग गोलंदाजी देखील करावी लागेल. मात्र 12 चेंडू 16 धावा रोखण्यासाठी या मैदानावरती पोपर संघाला मात्र जिकरीचं काम करावं लागेल, जीवाचं रान करावं लागेल. मात्र उत्तर शिव संघाचे 4 गडी बाद झाल्यात आणि इथे मात्र मैदानावरती आपण पाहतोय फलंदाज उमेश एका बाजूने किल्ला लढवतोय, त्याच्या सोबतीला आलाय मोरेश पाटील. त्या मैदानावरती बघूया कशा प्रकारे उत्तर शिव आणि पोपरमध्ये हा सामना रंगतोय. 12 चेंडू 16 धावा विजयासाठी लक्ष रामदास इलेवन उत्तर शिव संघासमोर. तर गोलंदाज येतोय अवेस संघ नायकाने अविनाशचा वापर केलाय ओवर द विकेट. युवासा अटेम्प्ट करता चेंडू हवेत आहे मात्र क्षेत्ररक्षक नाही. हा चेंडू डायरेक्ट लँड सीमा रेषेच्या बाहेर षटकार. डीजे किती धाडसी फटका होता बघा. मैदानावरची परिस्थिती काय होती मात्र तरी देखील रिवर्स या ठिकाणी लवकर लेंथ फेक केली आणि अविनाशने हा चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ फेकला. टायमिंग किती सुरेख झालं. चेंडूला पाठवलं थर्ड मॅनच्या दिशेने. रिवर्सच्या माध्यमातून षटकार येतोय आणि समीकरण आता मात्र सोपं होताना रामदास इलेवन उत्तर शिव संघाला यावेळेस 10 धावांची गरज येणाऱ्या 11 चेंडूमध्ये. तर 11 चेंडू 10 धावा हे समीकरण विजयासाठी असणार उत्तर शिव संघासमोर. मात्र पोपर संघाला हा सामना जिंकायचा असेल तर इथे मात्र या धावा होण्यापासून रोखाव्या लागतील. हा चेंडू सुररेख होता इथे मात्र खोलो टप्प्याचा मात्र ऑफस्टंपच्या बाहेर होता आणि त्यामुळे पंचांनी हा चेंडू स्वैर घोषित केला अवांतरच्या स्वरूपात. एक धाव येते आणि आता मात्र समीकरण मैदानावरती बदलत असताना आपण पाहतो 11 चेंडू आणि 9 धावांची गरज. तर या षटकामध्ये आपण पाहतो आत्तापर्यंत 7 धावा खर्च केल्यात अविनाशने. एक चेंडू त्याने फेकलाय तर पुन्हा एकदा उमेश सज्ज होतोय. या वेळेस मात्र पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प करतोय उमेश. मात्र यावेळेस चेंडू पाहतो पण खाली राहिला टप्पा पडल्यानंतर. त्यामुळे चेंडू बॅटवर त्याला घेता आला नाही आहे, व्यवस्थित टायमिंग करता आला नाही आणि ते मात्र हा डॉट चेंडू. तर 10 चेंडूमध्ये आता 9 धावा विजयासाठी हव्यात. गोलंदाज अविनाश पुन्हा एकदा उमेशसाठी. हा चेंडू यावेळेस मात्र डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने वन बाउन्स ओव्हर द लाईन क्लासिकल स्ट्रोक चौकार. तर 5 धावांची गरज असेल आणि वैयक्तिक 17 धावसंख्येवर पोहोचला उमेश. 7 चेंडूमध्ये 17 धावा व्हॉट अ बॅटिंग. यावेळेस मात्र चेंडू लेग स्टंपच्या बाहेर होता. उमेशने या पंचाचा इशारा तो वाईडचा तर 1+1 तर आणखी सोपं काम होतंय. 3 धावांची गरज. तर उमेश मैदानावरती जेव्हा आला आपण पाहतो उमेश तिसऱ्या क्रमांकावरती आला होता. जबाबदारीने त्यांनी फलंदाजी केली. क्रिकेटचं पहिलं अक्षर सी सांगतं कॉन्सन्ट्रेशन एकाग्रता त्यांनी दाखवली. क्रिकेटचं दुसरं अक्षर आर रिस्पॉन्सिबिलिटी जबाबदारीने तो खेळला. क्रिकेटचं तिसरं अक्षर आय इंटेलिजन्स म्हणजे बुद्धिमत्ता चाणक्यने ती त्यांनी दाखवली. हा चेंडू यावेळेस मात्र पुन्हा एकदा आपण पाहतो शपून करण्याचा प्रयत्न.
अतिशय चांगली फलंदाजी उमेशने दाखवली. सलामीला लवकर बाद झाला मनोज. संघनायक मयूर देखील लवकर बाद झाला. त्यानंतर सचिनने काही काळ प्रतिकार दिला, जीवन बाद झाला. मात्र इथे उमेशने संयम या ठिकाणी निश्चितच आपला ठेवला. संयम राखत चांगली खेळी गेली. यावेळेस चेंडू हवेत आहे, झेल त्या ठिकाणी टिपला गेलाय जोगिंदरने. तर आणखीन एक धक्का मैदानावरती, पाचवा धक्का लागतोय. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते यावेळेस आपल्याला 35. तो वन टू गो या ठिकाणी, वन टू गो. 7 चेंडू आता मात्र या ठिकाणी निश्चित शिल्लक आहेत आणि 3 धावांची गरज. तर 3 धावा हव्यात विजयासाठी. बाद फलंदाज झालाय मोरेश. तर मोरेश देखील शून्यावर बाद होतोय. उमेश व्यतिरिक्त कुठलाही फलंदाजाला जास्त काळ खेळपट्टीवर स्थिरावता आलं नाही. सचिनने या ठिकाणी 8 धावांची खेळी, एक छोटीशी खेळी साकारली. 4 चेंडूचा सामना त्याने केला. मात्र त्यानंतर आपण पाहतो एकूण फलंदाज 3 फलंदाज शून्यावर बाद झाले. हा चेंडू बाकपटू जाऊन हलक्या हाताने चेंडूला ढकलत आहेत बिडॉनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक वेगाने जात आहेत. इथे मात्र अतिशय चांगला थ्रो, धावचीचा अपील या ठिकाणी केलं गेलंय आणि इथे मात्र पंचांनी अपील स्वीकारलंय आणि फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. थँक्यू. तर 2 धावांची गरज, फक्त 2 पावलं दूर विजयापासून रामदास इलेव्हन उत्तर शिवसंघ. मात्र भोपर संघाला हा सामना जिंकायचा असेल तर एखादा चमत्कारच या मैदानावरती घडायला हवा आणि तो चमत्कार शेवटचा षटक हाताळणारा गोलंदाजच करू शकतो. मात्र क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही सांगणं कठीण आहे. मात्र जरी आपण पाहिलं तर उत्तर शिवसंघ या सामन्यामध्ये आपली पकड मजबूत करू नये. काळोराम भोईर साहेब दहिसरचे त्यांच्याकडून पारितोषिकाले 2000 रुपयाचा सामना जर उत्तर शिवसंघ या ठिकाणी जिंकतोय तर त्यांना 2000 रुपयाचं कॅश प्राईज काळोरामजी भोईर दहिसरचे यांच्या वतीने दिलं जाईल. तर 2 धावांची गरज आहे. अटॅकिंग फिल्डिंग या ठिकाणी सजवली आहे. सिले मिडॉप लावण्यात आलेलं आहे. शॉर्ट मिडॉन, त्यानंतर शॉर्ट बाकवर्ड स्क्वेअर लेग. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट करतायत. डॉट चेंडू या ठिकाणी फेकला गेला. तर जशी जशी डॉट चेंडू फेकले जातील तसा तसा रोमांच पाहायला मिळेल. मात्र पहिला चेंडू डॉट या ठिकाणी. मात्र अशा अनेक सामने यंदाच्या हंगामात आम्ही पाहिलेले आहेत. 6 चेंडू 4 धावा झाल्या नाही, 6 चेंडू 2 धावा देखील करता आल्या नाही. मात्र या सामन्यामध्ये बघूया काय दडलंय. 5 चेंडू आणि 2 धावा. हा चेंडू काट करताय थर्ड मॅचच्या दिशेने. विजयी चौकार आणि रामदास इलेव्हन उत्तर शिवसंघ हा सामना जिंकलेला आहे. आणि इथे मात्र जय मल्हार भोपर संघ, गतवर्षीचा चॅम्पियन संघ, यांचं आव्हान या ठिकाणी संपुष्टात आलंय. थँक्यू डीजे. तर मॅन ऑफ द मॅच निश्चितच.